हाय, मी सुवर्णा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चंदनाचं झाड. तर बऱ्याच लोकांना माहीत नसतं की चंदनाचं झाड कसं असतं, तर आज मी तुम्हाला ती दाखवते. हे बघा चंदनाचं झाड. आणि हे झाड आहे हे आपण देवांना जो चंदन उगळून लावतो ना, तर ह्याच्या जो झाड मोठे झाडल्यानंतर ह्याच्यामध्ये जो झाड तोडतात ना, ह्याच्या म्हणजे मध्ये असं खूप मोठं असं झाड होतं, मध्ये असा गाभ्यासारखा आकार येतो, मग नंतर हे झाड तोडलं जातं असं. आणि मग त्याच्यातून जो आतला मधला घर असतो तो काढतात, मग तो आपण तो खिचतो आणि मग तो चंदन म्हणून आपण लावतो. जर आपलं डोकं वगैरे दुखत असलं ना तर चंदन हा थंड आहे, त्यामुळे देवाला आपल्याला लहान मुलांना पण डोकं दुखत असलं तरी चंदन लावला तरी डोकं असं शांत येतं, झोप लागते. आणि ह्याच्यात आपण अगरबत्ती, चंदनाची अगरबत्ती बनवतो, साबण बनवण्यासाठी उपयोग होतो ह्याचा, म्हणजे बनवतात साबण चंदन आपण म्हणतो चंदनाचा साबण. परत घरात मच्छर वगैरे असतात किंवा धूप वगैरे करायला हा वापरतो. हे जे फळं पण असतात ना, तर ह्याचा फळांचा पण उपयोग होतो की ही फळं जी आहेत ना अशी वाटायची, त्याच्यामध्ये मध टाकायचा आणि तो चेहऱ्याला लावायचा, त्यामुळे आपला चेहरा पण खूप छान दिसतो. ह्याच्यापासून खूप असे औषधी पण बनवतात, जे आपण चंदन अत्तर बनवतो, चंदनाचं तेल असतं, हे तेल पण आपण डोक्याला मॉलिश म्हणून करता येतं. काही काही मंदिरात ह्या चंदनाचं तेल वापरतात, म्हणजे असे भरपूर ह्याच्यापासून भरपूर फायदा आहे चंदनाचा. आणि हे चंदन पण लावायला जास्त अशी परवानगी नसते, पण आपण परवानगी घेतली ना तर आपल्याला सरकार ते देतं परवानगी चंदन लावण्यासाठी. तर मी तुम्हाला एवढंच माझ्या मला जेवढं माहीत आहे ते मी तुम्हाला सांगितलं. बाय.